नमस्कार, कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण चाललोय जंगल सफारीला. चला माझ्यासोबत. तुम्ही ते पाहू शकता, आम्ही निघालोय जंगल सफारीला. आणि ही पब्लिक माझ्यासोबत आहे, अगदी बच्चे कंपनी आहे. त्यांना आम्ही सगळ्यांना घेऊन चाललोय जंगल सफारीला. जंगलामध्ये जाऊन आम्ही करवंद, कोकम, त्यानंतर इतर आनंद देखील घेणार आहोत. चला माझ्यासोबत. पुढे चला रे छोटे कंपनी. चला तर आमची गँग चालले आता करवंद आणायला. आता मी आमच्या विहिरीच्या पुढे आलोय. हा आमचा नदी परिसर आहे. या नदीला पाणी फक्त 6 महिने असतं. तुम्ही पाहू शकता आता सध्या ही नदी फक्त कोरडीच पाहायला मिळेल. आणि यानंतर आपण एक महिन्यानंतर नदीला पाणी आल्यानंतर याचा देखील आपण एक व्ह्यू आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. आता आम्ही चाललोय पुढे करवंद, जांभळं यासारख्या मजेशीर गोष्टी आणायला जंगल सफारीला. चला चला चाललोय जंगल सफारीला. सबनीस कुठे जायचं सांग. होता कुठे चाललोय आपण? वर्षभर पाणी असतो. हा, जिथे आमच्या इथे वर्षभर पाणी आहे आणि आजूबाजूला जंगल परिसर आहे तिथे आपण जातो. एवढे एवढे मासे भेटतात. सांग जरा केवढे केवढे एवढे. कधी पण काय काढायला गेलं तर गणप्या आणि शिरप्या देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. काही कारणांमुळे त्यांच्या व्हिडिओज येऊ शकल्या नाहीत, पण येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या गमतीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही नक्कीच पाहाल की नाही. गोळा गोळा तोंडात पाणी आला. इथे पाहू शकता नदीचाच भाग आहे. इथे अगदी पावसाळ्यामध्ये अगदी 2 माणसांपर्यंत पाणी असतं. आणि हा गावचा परिसर खपरी या नावाने प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी आता सध्या पाणी नाही आहे, पण नदी पाऊस सुरू झाल्यानंतर येथे खेकडी किंवा मासे यासारखे मोठ्या प्रमाणात तुम्हाला येथे पाहायला मिळेल. आणि लोकसुद्धा येथे खेकडे किंवा मासे पकडण्यासाठी या खपरीच्या परिसरात येत असतात. तुम्ही पाहू शकता हा परिसर. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता जंगल परिसर. आणि आम्ही येथे जंगलात आलो आहे, तुम्ही पाहू शकता. आणि येथे करवंद किंवा जांभळं त्याचबरोबर सगळ्या गोष्टी, जांभळ असेल किंवा आळू असेल, तर या सगळ्या गोष्टी या रानात आपल्याला पाहायला मिळतील. गावची लोकंसुद्धा येथे कवल तोडणी असेल किंवा शेती असेल तर अशा या जंगल परिसरामध्ये त्यांची शेत आहेत. पर
महाराष्ट्र सरळ तुम्ही पाहू शकता इथे पाणी आहे. वर्षाचे 12 महिने इथे हा पाणी इथे हे पाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हा परिसर स्वप्नील कुठला आपल्या गावचा हा पडीव. या परिसराला पडीव म्हणतात. इकडे लोक शेती करण्यासाठी येतात आणि वेगवेगळ्या कामांसाठी इकडे लोक येत असतात. एरिया पाहू शकता अगदी दगड आहेत खूप मोठे मोठे. मासे पण तुम्हाला पाण्यात पाहायला मिळतील. आपण सुरुवातीला अगदी गावाच्या सुरुवातीला जी आपण नदी बघितली तर हीच नदी पुढं पुढे जाऊन ही अशा प्रकारे मोठा आकार घेते. पावसाळ्यात या ठिकाणी उभं राहायलासुद्धा जागा नसते एवढा हा मोठा नदी परिसर आहे. आणि आजूबाजूला झाडं आहेत घनदाट अशी झाडं आहेत अगदी मोठी मोठी झाडं आहेत आणि ते झाडं पण तुम्हाला पाहायला मिळेल. इथलं खास वैशिष्ट्य म्हणजेच इथला हा पाण्याचा झरा. आता पाणी कमी झालंय पण इथे अगदी उन्हाळ्यात देखील पाणी पाणी पिण्यासाठी इथे उपलब्ध असतं. येथून जाणारी लोक आहेत येणारी जाणारी तर इथेही पाणी पित असतात. तर असं हे इथलं वैशिष्ट्य आहे. शहरामध्ये तुम्ही पाहू शकता येथे माती घसरलेली पाहू शकता. तर इथे साळींदर हा जो प्राणी आहे तर यांची ही बिलं आहेत. अगदी मोठ्या प्रमाणात ही बिलं या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत. चला पुढे तर आपण आता ढव परिसरात आलोय. तुम्ही ते पाहू शकता अगदी नदी आहे. इथे पाणी देखील अगदी वर्षाचे 12 महिने इथे पाहायला मिळतं. सुरुवातीला जी नदी पाहिली तिला पाणी नव्हतं आता. पण हा जो परिसर आहे तीच नदी पुढे पुढे येते आणि हा ढव परिसरात अगदी गावचा परिसर आहे. इनाम पंगर या गावामध्ये या परिसराला ढव म्हणतात. आणि कारण का इथे अगदी 12 महिने येथे तुम्हाला पाणी पाहायला मिळेल. चला तर या परिसराचा थोडक्यात आढावा घेऊया. अगदी जंगल परिसर तुम्ही पाहू शकता. मोठे मोठे दगड माझ्या उंचीपेक्षा इथे दगड आहेत बघा. तर असा हा परिसर आहे या. आणि इथे झाडांची एवढी गर्दी आहे अगदी सूर्याचा प्रकाश देखील इथे खाली येत नाही. पावसाळ्यात इथे अगदी त्या मोठ्या मोठ्या दगडांपर्यंत पाणी एवढं आलेलं असतं या नदीचं. इथं कोकणीचं झाड आहे कोकम. तुम्ही कोकम पाहिलं असाल तर इथे आपण पाहूया. हॅलो किती उंच आहे खाकटला नाही पण तरी बघ ना काय कोकम पडले खाली. आपण आलोय ढव परिसरामध्ये. तुम्ही हा परिसर पाहू शकता की इथे पाणी जास्त आहे आणि सगळ्यात नदीला इथे पाणी जास्त असल्यामुळे याच परिसराला ढव असं म्हटलं जातं असं लोकांच्या बोलण्यावरतून आम्हाला पाहायला मिळालं. आणि वर्षाचे आणि वर्षाचे 12 महिने इथे तुम्हाला पाणी पाहायला मिळेल. तर हा जो ढव परिसर आहे तो 10 फुटापेक्षा जास्त इथे खोली आहे तुम्ही पाहू शकता. आणि या परिसराचा एक खास इतिहास जो लोकांमार्फत ऐकला जातो. तर पूर्वीच्या काळी लोकांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असायची आणि घरातले समारंभ असतील लग्न असेल किंवा इतर कार्य असतील तर यांसाठी आवश्यक साहित्य लोकांकडे उपलब्ध नसायचं. मग ही लोकं काय करायची की या ढव परिसरात यायची आणि परमेश्वराला विनंती करायची आणि साकडं घालायचे आणि त्यातून त्यांना ती भांडी किंवा इतर गोष्टी त्यांना मिळायच्या आणि पुन्हा ती लोकं जे मिळालेलं साहित्य या ठिकाणी पुन्हा अर्पण करायची. तर अशा प्रकारची एक गोष्ट आपल्याला लोकांच्या कानावरून ऐकायला या ठिकाणची मिळते. असा या परिसराला एक सुंदर असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे म्हणून या परिसराला ढव परिसर असं म्हटलं जातं. आणि इथे पाणी देखील तुम्ही पाहू शकता की 12 महिने पाणी येथे आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळेल. आणि मी ज्या ठिकाणी आहे त्याच्या मागे पाणी आहे आणि त्याची खोली देखील जास्त असल्यामुळे सध्या पाण्यामध्ये आपण उतरू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या गावातील इनाम पंगारी गावातील नवनवीन गोष्टी जंगल सफारीमधून पाहत आहोत. चला तर पुढे सरकूया. आता आपण डोहाच्या पुढे आलोय. तुम्ही पाहू शकता इथे दगडांचा बांध देखील इथे पाहायला मिळेल. तर इथे पाणी अडवण्यासाठी आणि मासे पकडण्यासाठी अशा प्रकारचे बांध आपल्या गावामध्ये इथे घातले जातात. ए बघाले